नमस्कार, तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज हांव तुमचे मुखार हाडून आयल्या बाफत पिठो करची रीत. सबार म्हज्यो विवर्सांनी बाफत पावडर कसो करचो म्हणून रिक्वेस्ट केल्ले जावन आसा. आज हांव तुमच्या मुखार ह्यो पावडर करची रीत दाखोवन आसा. हांगा हांव तुमकां एकदम फास्ट एंड क्वीक कशें बाफत पावडर करचो म्हणून दाखोवन आसा. व्हिडिओ सुरू करच्या पहिले तुम्ही कोणी म्हज्या चॅनलाक नवी आसा जाल्यार दया करून सबस्क्राईब बटनाक क्लिक करा. तशेंच म्हज्या व्हिडिओच्या नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाकी क्लिक करा. आतां एका कायलेर एक वर्ड सायजाचो तिकी साल, तशेंच पांच लाँग, एक स्टार अनीस आनी एक तिके पाळ हे कट करून करचे. उपरांत 10 ते 12 मिरयां घालची. हांगा हांवें 1 टीस्पून भर मिरयां घाल्या. हे मिडियम फ्लेमार ड्राय रोस्ट करचे. हांगा गरम मसाला ड्राय रोस्ट करताना मसाला करपनातले बरी ध्यान दवरचे. गरम मसाला भाजलोसो एक बरो पुरमळो येता. पुरमळ आयल्यान तो फ्लेम ऑफ करचे, नंतर स्लो करचे, मागीर एका प्लेटीन तर न्हिवच्या खातीर हे ट्रान्सफर करचे. आतां त्या सकयलेर 5 मोट्यो मिरसांगान घेवच्यो, तशेंच 12 बेडगे मिरसांगान घेवच्यो. हांवें हांगा बेडगे मिरसांग आनी मोट्यो मिरसांग मात्र यूज केला. कलरा खातीर फ्रेश बेडगे मिरसांग आसल्यार पावता. इन केस मिरसांग पोरणी आसा जाल्यार काश्मीरी रेड चिली मिरसांग यूज करचे. हांगा व्हिडियोर तुमी चेक करूं येता मिरसांग फ्राय जाल्या. ही बी लो फ्लेमार फ्राय करची, बिलकुल कोकोंक दिवं नजो, नातल्यार पिठो आमचो ब्लॅक कलर या ब्राऊन कलर टर्न आउट जाता. आतां त्या सकयलेर 2 टेबलस्पून म्हणसर कणपीर, तशेंच 1 टीस्पून जिरें हे लो फ्लेमार ड्राय रोस्ट करचे. ह्यो बापात पिठो करताना ध्यान दवरा कणपीर आनी जिरें बिलकुल ओवर रोस्ट करचे न्हय या काळे जावन बिलकुल सोडचे न्हय. त्या देखून कंटिन्युअसली स्टर करचे. हांगा रोस्ट जाल्ल्यान एक कोरमोळ येता, तो जाल्ल्यान हांगा फ्लेम ऑफ करचे आनी इमिडिएटली प्लेटीक ट्रान्सफर करचे. रोस्ट करून करची बफत पावडर इज अ क्वीक मेथड. ट्रेडिशनली करचे जाल्यार 3 ते 4 घंट्या खातीर ह्यो पुरा मसाला वताक सुकयचे पडटा. उपरांत रोस्ट करची गरज ना, डायरेक्टली मिक्सर जारांत पावडर केल्यार जालें. हांगा आमी वताक सुकयनासतना ह्यो क्वीक जावच्या खातीर पावडर करनासा. सांगता ह्या मसाल्या वट 1 टीस्पून खसखस आसल्यार घालूं येता. हे ऑप्शनल आसा. सगळ्या जाग्यार खसखस अवेलेबल ना, त्या देखून हांवें हे स्कीप कर सिंपलर बफर पावडर करची रीत दाखोवन आसा. हांगा मसाला भाजून आयला. ह्यो आतां आमी प्लेटीक ट्रान्सफर करून थंड जावन सोडचे. थंड जाल्ल्यान मिक्सर जाराक ट्रान्सफर करून ताका 1 टीस्पून म्हणसर हळदी पावडर घालचे. पुरा मसाला मिक्सर जारान घाल्या उपरांत गंध पावडर करचो. पुडास दवरा बारीक पावडर या फायन पावडर करताना मिक्सर जार मस्त गुण जाता, त्या देखून ब्रेक दिवन मिक्सर जारांत ह्यो फायन पावडर करचो. हांगा म्हजो बफत पावडर तयार जाला, एकदम फायन पावडर जाला. ह्यो पावडर रेडी जाताना इतलो पोरमळ येता न्हय की दुकरा मातसो तरानले बरी जाता. कलर इतलो बरो टर्न आउट जाला की ओन्ली बेडगी मिरसांग ती फ्रेश मिरसांग आसल्यार इतलो कलर पावता. खंयची काश्मीरी रेड चिली पावडराची या रेड चिलीज यूज करची बिलकुल गरज ना. तुमी हांगा पळोवं येता कितले बरे टर्न आउट जाला. ह्यो पावडर आतां इल्लेशे वेळाक एका प्लेटीन घालून निवळ दवरचो. उपरांत एअरटाईट जारांत जाता जाल्यार ग्लास जारांत ट्रान्सफर करून स्टोर करचो. ह्या पावडराचे मेजरमेंट हांवें 2 किलो दुकरा मसाच्या मापान केला. इन केस तुमकां सर्व करूंक आसा जाल्यार तुमी मेजरमेंट डबल करचे आनी पिठो तयार करचो. बरोसता तुमकां सर्वांक हो व्हिडिओ पसंद आयलो म्हणून. पसंद आयले तर एक लायक बटनाक क्लिक करा. तशेंच मोगाच्या कुटुंबदारांक इश्टमंत्रांक बफत पावडर कशें करचे ही रीत तुमी व्हिडिओ फॉरवर्ड करा आनी शेअर करा. तशेंच ह्या व्हिडिओ वयर तुमचे फिडबॅक म्हाका कमेंट बॉक्सांत अपडेट करा. खंयच्याय नव्या रेसिपी खातीर ट्राय करना कमेंट बॉक्सांत म्हाका तिळसिया.
म्हज्या चॅनलाक सपोर्ट करणं म्हाका साकार आशिल्ल्या तुमकां सर्वांक एकाच पुत्रान देव बरें करूं. बेगीन सी येता नव्या रेसिपी वटू. टील देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मगाचें कविता.